तसंच माझ्या बापूंनी उभं राहिलं, घरात आणलं, पोराला म्हटलं सगळीकडे आम्ही गाड्या बघितलं तर कोण म्हणलं माझी इकडे गाडी चालाय कोण तिकडे चालाय, पोराला म्हटलं बाबा आपल्या गाडी पारखे घे आणि बाप पोरग माझं बाल आहे बापूचं म्हणते बापूला आपल्या आष्ट्याला न्यायचं इथं आपली डॉक्टरच्या आष्ट्याला आलं इथं आलं तरी मी येताना मी वाटेला दोन जागी उलट्या अशा रक्ताच्या झाल्या डॉक्टर आमटी डॉक्टर म्हणलं की इथं कमी आलं तर ठीक नाही तुम्हाला पुढे न्यावं लागलं माझा जप चालूच होता मला पुढे जायचं नाही माझी ताकद पुढे न्यायची नाही माझ्या मालकाला बापू इथनं जाण्याचा माझ्या बाल मालकाला खडखडीत तुम्ही करायचं सर तुम्ही डॉक्टर आहे सर माझं बापून गारण ऐकलं तिथंच उलट्या त्यांच्या कमी आल्या माझ्या मालकाला घरला घेऊन आलो तिथंच मी सगळं रक्त लगेच रिपोर्ट ते तयार केलं संध्याकाळनं रक्त लगेच डॉक्टर म्हणत माझ्याकडे ते घेऊन या रिपोर्ट रिपोर्ट घेऊन गेलो तोवर माझ्या मालकाचा पाय गुडघ्यापासून दोन्ही सुजसूज वरनं खाली चालू आलं गेलो डॉक्टर म्हणलं तिथे की तुमचं मालक आहे आपलं काय आता म्हणजे पोराला म्हणलं तुमच्या पप्पाची गॅरंटी कमी आहे आता तुम्ही मुंबई वाहतूक जर नेला सांग दोन तीन लाख घातलं सा तर हे काय म्हणजे पेशंट असं उपजार येण्यासारखं नाही पोर माझं रडायला लागलं मी पोराच्या दंडाला धरलं अहो म्हणलं डॉक्टर माझं बापू डॉक्टर आहे की तुम्ही ही भीती आम्हाला घालूच नका सा माझं मुंबईला डॉक्टर आहे कसं बाहेर काढतात तुम्ही नुसतं बघत राहा मग काय म्हणलं बरंच झालं की म्हणलं तुमचं कोण तर म्हणलं सद्गुरू जर पाठी वाचला तर मग काय बरंच झालं कारण मी हा हे रिपोर्टवर सांगते की हे तुमचं पेशंट नव्हतं पोरात दंडाला धरलं मी माझ्या घरला घेऊन आलो तू रडू नकोस मला माफ म्हणजे का आला होता कारण मी तेवढा माग चालला आणि माझ्या बापूचा रात दिवस जप करत बसलो हनुमान चालीस आमच्या घरात चालूच होती चालूच ठेवा म्हणजे हनुमान चालीस काय बंद करू नका पोरगं माझं कोडवलेला बदली झालेली होती त्या नोकरीत म्हणजे डॉक्टरच्या ह्याच्यात असल्यामुळं राजीवन जीवनदायनी म्हणजे असल्यामुळं तिकडेच त्याची बदली झालेली होती तिथं माझ्या नवऱ्याला घेऊन गेलो ते म्हणलं आई मी आज डॉक्टरांनी विचारलं तो लिव्हरच खराब झाले म्हणून त्या डॉक्टरने सांगितलं आम्हाला आवडी डॉक्टरने त्याच्यामुळं तुमच्या मालकाचा काय उपयोग नाही पोरगं माझं म्हणलं मी आई डॉक्टर लिव्हरवर डॉक्टर आहेत मी त्याने विचारतो मग आपल्या बापूला तिकडे नेऊ पोरगं माझं विचारलं पोरगं म्हणलं आई घेऊन ये म्हणलं डॉक्टर जाऊया बाबा घेऊन म्हणले आपण त्या डॉक्टरच्या जेव्हा जायला नाही आपल्या बापूच्या जेव्हा तिथं जायचं आहे आपल्या गेलो मालकाला घेऊन गेलो डॉक्टर म्हणलं की बघा म्हणलं प्रयत्न करून तुमचं नशीब जर चांगलं असलं त्या म्हणलं पेशंटचं असलं तर यातनं काय बाहेर पडतील नाही तर काय तुमचं नशीब म्हणलं तिने म्हणलं कोल्हापूरला जाऊन तुम्ही स्कॅनिंग सगळं करून घेऊन आणि माझं पोरगं गेलं सगळं कोल्हापूरला स्कॅनिंग करून घेऊन आलं तिथं 7,000 रुपये आमचे घे आणि आलो तिथं ॲडमिट झालं ते दावलं म्हणलं माझ्या तर हातनं मी औषध चालू करतो तुमचं नशीब त्या सुद्धा डॉक्टरच म्हणलं तुम्ही डॉक्टर तुमचं नाव काय मला माहीत नाही तर तुम्ही आहे का ते माझं बापू डॉक्टर आहे तर कुठलं माझं बापू मुंबईला आहे तीच मी बापूला सगळ्या हे औषध पाणी करणार आहे त्याशी मी सांगितलं काय असतील ते तुमचं म्हणलं ते चालू केलं 15 दिवस तिथं बापूला मालकाला माझ्या ठेवला माझं म्हणजे निरोध चालू बापू तुम्ही बाहेर काढायचं सर मला बाकीच काय सांगायचं नाही माझा नवरा खडखडीत झाला पाहिजे मला बाकीचं काय नाही खरं माझ्यापेक्षा जास्त माझ्या बापूवर माझा विश्वास होता म्हणून मी विधटू होतो माझ्या बापूला आय मोठी चंद्रिका मातीला माझ्या ग्रंथदैवत नागावशी बालगोमाल हे मी रात दिवस खाली मारतो माझा मालक बाहेर निघाला पाहिजे असं मला बाकीचं बापू काय सांगायचं नाही तुमच्या लेकराचा हा टाईम आहे माझा बाप तुम्ही जायचा माझं सगळं काय तुम्हीच व्हायचा बापू माझ्या बापून खरंच माझं कारण ऐकलं मी रात दिवस मी बापूची जर सहज जर म्हणलं तर माझ्या बापूला मी हारी मारतो खरंच माझ्या बापून माझ्या नवऱ्याला 5-6 वर्षे झाले आता खडखडीत ठेवलंय माझा नवरा आता हिंडतोय फिरतोय वैरण गाडी पहिलं कसं करतात तसं सगळं करतात माझा नवरा आता सगळं व्यवस्थित आहे खाणं पिणं माझ्या नवऱ्या जरा पत आहे तर ती पत मी माझ्या नवऱ्याने बी आतापर्यंत केली आणि 7,000 जे कोल्हापूरला गेलेलं माझ्या बापून ते सुद्धा माझं 7,000 जाऊन दिलं आहे गुटकट बँकेला माझ्या नवऱ्याच्या नाव बापून पाठवले ते सुद्धा 7,000 माझं मागा आलं एवढा माझा बापू असताना मला भ्यायचं तर काय काम म्हणून मी रात ना दिवस माझ्या बापूला माझ्या मोठ्या आईला मी हाळी मारते माझ्या पोराला माझ्या सुनाला म्हणते नुसतं बापूने हाळी मारा तर मी काहीच करू नका बापू तुमच्या हाळीला उभा राहा बापू असंच माझ्या पाठीशी उभा राहा एवढीच माझी इच्छा आहे बापू हाळी